रांगेंच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध बघायला मिळतोय. जरांगे पाटीलांचे सहकारी डॉक्टर रमेश तारक, किरण तारक यांच्यासह गावकऱ्यांचा उपोषणाला विरोध बघायला मिळतोय. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केलेली आहे. अंतरवालीतील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिलेली आहे. गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा बिघडल्याची तक्रार सुद्धा देण्यात आली आहे. पहिल्यापासून आम्ही प्रामाणिकपणेच तिथे काम करतोय. मी 7 महिने हॉस्पिटल बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभागी आणि आताही आहे. पण ही कुठंतरी आंदोलनाची दिशा भरकटतीये. आपल्याला जे पाहिजे ते जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि 11 महिने झालेत आपण त्याच्यातच व्यस्त आहोत आणि गाव पण याच्यातून कंटाळले आणि गावातल्या ह्या लोकसभेच्या वातावरणात लक्षात आलं की गावामध्ये जातीय सलोखा बिघडला, लोक एकमेकाशी बोलत नाहीये आणि जातीयवाद वाढल्यामुळे कुठेतरी लोक येऊन समाजात आमच्याशी चर्चा करायला लागले की हे कुठेतरी थांबवा. तर मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराडीतील उपोषणाला ग्रामस्थांचाच विरोध बघायला मिळतोय. जरांगे पाटील यांचे सहकारी डॉक्टर रमेश तारक आणि किरण तारक यांच्यासह गावकऱ्यांनी या उपोषणाला विरोध केलेला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा प्रकारची मागणी केली आहे. तर अंतरवालीतील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असं ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी गौरव साळी. गौरव, मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सरडीतील उपोषणाला ग्रामस्थांनीच आता विरोध केलेला आहे. खरं आहे अमित, उद्या म्हणजे 4 जून पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आपलं आमरण उपोषण सुरू करणार आहे. आपण जर पाहिलं तर उद्या मतमोजणीची प्रक्रिया देखील आहे, परंतु माझं आंदोलन उपोषण आधी आहे आणि नंतर निवडणूक आहे असं म्हणत जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर ठाम आहेत. उद्या ते उपोषण करणार आहेत आणि असं असताना अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटलांनी उपोषण करू नये अशी जी मागणी आहे, अशी मागणी गावातील काही ग्रामस्थांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. अशा मागणीचं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे आणि तुम्ही जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी देऊ नका असं या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे. आपण जर पाहिलं तर 7 ते 7.5 महिने झाले जरांगे पाटलांचं आमरण उपोषण जे आहे ते आमरण उपोषण असेल किंवा आंदोलन असेल मराठा आरक्षणासाठी, हे अंतरवाली सराटीतून सुरू आहे आणि पुन्हा एकदा ते उद्यापासून उपोषणाला बसतात. निश्चित गौरव, त्यामुळे आता या विरोधानंतर मनोज रंगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.